आजची रेसिपी बघण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे कटाची आमटी आणि गुळवणी. गुळवणीसाठी गूळ, वेलची, जायफळ पावडर घेतले आहे. पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा पाव गूळ बारीक चिरून घेतला आहे. तो मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे वेलची आणि जायफळ पावडर एकत्र केलेली आहे, ती 2 चमचे घालूया. ते नीट मिक्स करून गॅसवर मिडियम हीटवर गुळवणी उकळून घ्यायची आहे. गुळवणी चांगली उकळून घेऊया. गुळवणी आता आपली तयार आहे. कटाच्या आमटीसाठी कांदा, खोबरे, कोथिंबीर, टमॅटो, आलं लसूण, तेल, मीठ, हिंग, कढीपत्ता, हळद, जिरे, मोहरी, गरचा मसाला घेतला आहे. कटाच्या आमटीसाठी थोडी पुरणाची डाळ आणि पाणी ठेवले आहे. एका तव्यामध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये 1 मोठा उभा केलेला कांदा परतून घ्यायचा आहे. तसेच त्याबरोबर 1 वाटी खोबऱ्याचे पातळ काफी गुलाबी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. ते थंड झाले की आपण त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचे आहे. पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, त्याही घालून ते व्यवस्थित परतून घेणार आहोत. तसेच त्याच्याबरोबर आपण कढीपत्ताही घालून परतून घ्यायचे आहे. इथे मी 1 छोटा टमॅटोही बारीक चिरून त्यामध्ये घालणार आहे. टमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला. टमॅटोमुळे कटाच्या आमटीला खूप छान चव येते. तेही व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये कांदा, खोबऱ्याचे मगाशी जे वाटण केले आहे ते घालूया. तेही चांगले परतून घ्यायचे आहे. तसेच त्यामध्ये 6 चमचे घरचा मसाला, 1 छोटा चमचा हळद घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. कटाची आमटी आणि गुळवणी पुरणपोळीबरोबर आपण नेहमी बनवत असतो. पुरणपोळीचा व्हिडिओ मी आधीच माझ्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. महाराष्ट्रामध्ये सणासुदीला तसेच पितराच्या दिवशी पुरणपोळीबरोबर कटाची आमटी आणि गुळवणीही केली जाते. इथे आता आपला हा मसाला चांगला परतला गेला आहे. त्यामध्ये मगाशी जी पुरणाची डाळ आणि पाणी ठेवले आहे ते आपण त्यामध्ये ओतून घेऊया आणि ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता आपण आमटी 7-8 मिनटे उकळून घ्यायची आहे. आमटी तयार आहे. कोथिंबीरीने सजवूया. गुळवणीमध्ये तूप आणि कटाच्या आमटीमध्ये लिंबू पिळून पुरणपोळीबरोबर भजी, भात, कुरडे, पापडाबरोबर सर्व करूयात. धन्यवाद. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वंदनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.